नमस्कार, पाता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त धुळ्यात त्यांना करण्यात आलं अभिवादन. शिरपुरात माजी मंत्री व आमदार अमरीकभाई पटेल यांचा जाहीर सत्कार. धुळे तालुक्यातील ढाटरे येथे शेतकरी व शिवसैनिकांचा मेळावा संपन्न. शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब विसपुते यांचा दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाचे आयोजन. युनियन बँकेच्या वास्तूचे आज दोंडाईच्या थाटात उद्घाटन. आणि सराफ असोसिएशन व सुवर्णकार संघातर्फे श्री संत नरहरी महाराजांना करण्यात आलं अभिवादन व शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. सराफीचा व्यवसाय करणारे संत नरहरी सोनार हे सुरुवातीच्या काळात कट्टर शैव पंथी होते. ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे ते पांडुरंगाचे भक्त झाले. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार असे म्हणत त्यांनी आपला व्यवसाय विठ्ठलमय केला. व्यवसायातच आपला देव पाहिला. संत सहवासामुळे अद्वैताची जाणीव संत नरहरी सोनारांना झाली आणि नामस्मरणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. संत नरहरी महाराज हे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात. त्या पार्श्वभूमीवर संत नरहरी महाराज यांच्या 733 व्या पुण्यतिथीचं औचित्य साधत आज सुवर्णकार समाज बांधवांतर्फे धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील सुवर्णकार समाज भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी धुळे जिल्हा आहिर सुवर्णकार समाज, धुळे श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान, ऑल इंडिया सोनार फेडरेशन, सुवर्णकार युवक संघटना, सुवर्णकार महिला मंडळ, सोनार महिला विकास मंच आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिष्ठान अध्यक्ष पारस देवपूरकर, जिल्हा फेडरेशन अध्यक्ष डीबी सोनार, महिला मंडळ अध्यक्षा सौ शशिकलाताई तारखेडकर आदी उपस्थित होते. सुवर्णकार समाजातर्फे या ठिकाणी संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली. शालावादाप्रमाणे आम्ही भव्य मिरवणूक काढायचो आणि या ठिकाणी मंडळाचं आयोजन केलं जायचं. परंतु सध्या देशावर जी शोककळा पसरलेली आहे त्यामुळे यावर्षी संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी हे अभिषेक करून या ठिकाणी महाआरती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो. तसेच त्यांना आम्ही धुळे जिल्हा आहे सुवर्णकार समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. बोला दादा. जय नरहरी. सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज यांची 733 वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या धुळे शहरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहे, मंडळ आहे, या ठिकाणी सर्वांनी तिथे हजेरी लावली आणि महाराजांच्या पुण्यतिथीचं दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ शशिकलाताई नरेश तारखेडकर, ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या महिला विकास मंचच्या अध्यक्ष संगीता विसपुते आणि या सर्व पदाधिकारी आणि ऑल इंडिया फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, सुवर्णकार समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित दिले. त्याबद्दल आम्ही ऑल इंडिया सोनार फेडरेशन आणि प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही त्यांचं ऋणी आहोत. आणि समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे, सर्वांनी संघटित झालं पाहिजे. आपसामध्ये हिरवे दावे हे सर्व विसरून संतांची जी शिकवण आहे ती शिकवण त्यांनी अवलंबावी असं मी संत नरहरींची प्रार्थना करतो. तसेच धुळे वलवाडी येथेही आईर सुवर्णकार समाज उत्कर्ष मंडळातर्फे संत श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजयानंद मोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत पोद्दार, खजिनदार दिलीप रणधीर, महिला मंडळ अध्यक्षा सौ उर्मिलाताई मोरे, गोपाळ जळे, हिरालाल वाघ, रवींद्र वानखेडे, रमाकांत मोरे आदी समाजबांधव उपस्थित होते. चालू करा. उलगामाई से
दहशतवादी हल्ला झाल्यानिमित्त शहीद झालेल्या जवानांना आहेर स्वर्णकार समाज उत्कर्ष मंडळ वलवडे वाडी भोकर यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी आज श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. तरी सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं. पाकिस्तानी अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला त्यात भारताचे जवान शहीद झाले. त्या जवानांना आज वलवाडी आहेर स्वर्णकार समाज उत्कर्ष मंडळातर्फे विनम्र श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल यांचा जाहीर सत्कार व शेकडो युवा कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा गुरुवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जनतानगर येथे संपन्न झाला. शिरपूर नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित घरे सिटी सर्वेच्या नियमानुसार मूळ मालकांच्या नावावर करण्यासाठी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक तपनभाई पटेल यांनी व सर्व पदाधिकारी यांनी सर्वानुमते शिरपूर वरवाडे नगरपालिकेत ठराव मंजूर केला. त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच भरतसिंग नगर क्रांतीनगर व मराठा गल्ली येथील शेकडो नवयुवकांचा भारतीय काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी शिरपूर शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच भरतसिंग नगर मित्रमंडळ जनतानगर मित्रमंडळ जेबी ग्रुप मराठा गल्ली आदी उपस्थित होते. फार दिवसाने म्हणजे जनतानगर मध्ये आलो आहे आणि फारदा इथे प्रोग्राम झालेले आहे. इतक्या प्रमाणामध्ये मुलं काँग्रेस पार्टीमध्ये आले त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही बसून बोललो चालेल ना सर आरामातून बोलता येईल. आज सर्व तरुण मंडळीने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आपली वयामध्ये मी इथला अच्छा 30-32 वर्षापूर्वी आपण मला इथलं प्रेसिडेंट बनवलं होतं आणि त्यावेळी माझी वय 31 वर्ष होती. नंतर आपण आमदार बनवलो त्यावेळी माझी वय 36 वर्ष होती. आज मी पाहिलं सगळे 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत जे सर्व मुलांनी विचारपूर्वक काँग्रेस पार्टीमध्ये आपण आला एक विचारधारा आहे आणि मी वारंवार आपल्याला सगळ्यांना विजिट करतो की मी 30-40 वर्ष पुढे पाहतो. पुढच्या काळामध्ये 30 वर्षामध्ये या देशाचा काय होईल या प्रदेशाचा काय होईल शहराचा काय होईल आणि त्यामुळे कितीही आमिष मला दिली असेल तर मी कधी पार्टी सोडली नाही. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः पक्का विचाराने मला माहिती आहे की ग्रामीण भागाच्या आणि आदिवासी हरिजन गिरिजन नॉमिनेट ट्राईब अल्पसंख्याक या सर्वांच्या भला कोणी करू शकत असेल ज्यांची विचारधारा ज्याला सामान्य माणसाला न्याय देण्याची इच्छा आहे ज्याच्या थेट माणसाच्या बद्दलच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होईल त्याच्यावर लक्ष आहे अशी पार्टी काँग्रेस पार्टी. आणि त्यामुळे आमचा परिवार पूर्ण आपण पाहत असेल कुठलीही लालच नसताना काही कुठे काही घेऊन जायची इच्छा नाही. कधी आपण ऐकलं नसेल की आमच्या परिवाराने 5 रुपये कोणाकडून घेतले असेल. लोक म्हणतात अमरीशभाई तर पैसेवाले पैसेवाले फार पडलेले देशामध्ये ते निवडून जातात आणि निवडल्यानंतर बी तेच काम करतात जे बिचारा सामान्य माणूस पार्टीचा आमदार निवडून जातो तोही तसंच काम करतो. पण शिरपूर तालुक्याचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाला आम्ही आपली मदतीद्वारे 30-32 वर्ष कधी आम्ही असं विचार कधी केला नाही
थेट माणसाचाच विचार केला, लहान लहान घरामध्ये राहणारे यांच्याबद्दल भी आम्ही फार विचारपूर्वक कुठलाही निर्णय घेतो। शहरामध्ये तर जे सुविधा आपण देतो ते शायद महाराष्ट्रात शिरपूर सरकी लाईट असो, पिण्याचं पाणी असो, रोड असो, शिक्षण असो या बाकी भी काही चीजे असेल ते शिरपूर सरकार पूर्ण महाराष्ट्रात एखाद गाव असेल तर असेल, नाही ते एकही गाव पूर्ण महाराष्ट्रात नाही। लोक ठेवले आपण, काही मोठी बिमारी झाली तर त्या तिचेही यापूर्वी आम्ही सगळे बंगल्यावर माणूस ठेवलेले आहेत पाणी म्हणून, त्याच्या बरोबर एक माणूस दिलेला आहे। मोठी बिमारी या तुम्ही, आमच्याकडून जे काही होत असेल ते आम्ही करायचं आपल्याला प्रयत्न करू इतकंच सांगतो। इतके प्रमाणामध्ये आपण इथे आलात, माझी दोन गोष्टी ऐकून घेतली आणि माझी रिक्वेस्ट आहे, फार आत्मीयतेने सांगतो, पाणी कमीत कमी वापरा, जितकं पाणी वापरणार तितके डास तयार होणार आणि त्यामुळे आपण तसं कमीत कमी पाणी वापरा, या देशाची सेवा होईल, शिरपूर शहराची सेवा होईल, शिरपूर तालुक्याची सेवा होईल इतकंच मी सांगतो। इतके प्रमाणामध्ये आपण आलात, मी आपला माझं सत्कार आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल खर्च कमी भाव हे दृश्य लक्षात घेऊन धुळे तालुक्यातील धाडरे ते शेतकरी बांधवांच्या व शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती। धुळे ग्रामीण मतदारसंघात बोरी परिसराच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शेतकरी बांधवांचा व शिवसैनिकांचा भव्य मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता। मेळाव्यात दुष्काळाला कसे सामोरे जाता येईल याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनोने, जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, महिला संघटक प्रियंकाताई घाणेकर, प्राध्यापक शरद पाटील, भगवान करंकाळ व आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की यावर्षी धुळे तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली, पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। सध्या तर कांद्याने यावर्षी शहरासह परिसरात शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पळवलंय। सुरुवातीपासून कांद्याला अपेक्षित भाव न मिळू शकल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत। अशा परिस्थितीत शेतकरी अधिकच संकटात सापडलाय, म्हणून शेतकऱ्यांनी निराश न होता या दुष्काळाला व संकटाला सामोरे जावे अशा पद्धतीचं मार्गदर्शन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केलं। माहिती आहे की आज शेतकरी अडचणीत सापडलेला, त्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला आज भाव मिळत नाही, मालेगाव आणि धुळे काही लांब नाही, या रस्त्याची मंजुरी देत असताना म्हणजे आपण बोलतो ना स्वार्थाबरोबर परमार्थाबरोबर स्वार्थ मत साधला जातो। मालेगाव तालुक्याला लागून असलेलीच ही गाव आहे आणि म्हणून या रस्त्याला आपण प्राधान्यपत्र या ठिकाणी दिलेलं होतं आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहतो आहोत की आज शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। कांद्याला भाव मिळत नाही, शेत पिकांना भाव मिळत नाही। पाठीमागच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर कांदा विक्री केली त्या कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री महोदयांना 200 रुपये त्या ठिकाणी मानधन देण्याचं घोषित करावं लागलं आणि त्याची अंमलबजावणी पण त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु एवढ्याने भागणार नाही, 1 नोव्हेंबरच्याही आधी काही शेतकऱ्यांचा कांदा कमी दराने विक्री झाला, 15 डिसेंबरच्या नंतर परत त्यांनी वाढवलं, 30 डिसेंबर केले, परंतु त्याच्या नंतरचाही कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा कांदा कमी दराने विक्री झालेला आहे त्यांनाही 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळालं पाहिजे ही मागणी 2 दिवसानंतर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत। आपण बघितलं असेल की आता परवाला जी काही शिवसेना भाजपाची युती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषित केलेली आहे, आपण बघितलं असेल
की मागचे चार साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा सरकारची चूक झालेली असेल, जेव्हा जेव्हा एखादं धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातलं असेल, कष्टकऱ्यांच्या विरोधातलं असेल, आमचे गोर गरीब दलित आदिवासी बांधवांच्या विरोधातलं धोरण असेल, तर त्या विरोधाच्या धोरणावर बोट ठेवणं, नवे नवे कठोर विरोधाची भूमिका घेण्याचं काम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय प्रखरपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. धुळे शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी लोकसभा अध्यक्षा ताईसाहेब सुमित्राजी महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तरी आपण या कार्यक्रमास अगत्याचे यावे असे आवाहन आज झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष महेंद्र विसपुते यांनी केले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब डीडी विसपुते उर्फ ऋषी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लोकसभा अध्यक्षा ताईसाहेब सुमित्राजी महाजन यांच्या शुभहस्ते होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी देशाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ सुभाष भामरे, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन, शालेय उच्च शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावल, पालकमंत्री दादाजी भुसे, पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतजी ठाकूर, धुळ्याचे महापौर चंद्रकांतजी सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी समस्त समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते यांनी या पत्रकार परिषदेत केले. आमच्या आदर्श शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बापूसाहेब डी डी विसपुते उर्फ ऋषी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लोकसभेच्या अध्यक्षा माननीय सुमित्राताई महाजन यांच्या शुभ हस्ते 24 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10:30 आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये होणार आहे. बापूसाहेबांचं शैक्षणिक सामाजिक राजकीय काम पाहता हा पुतळा उभारण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांचं जे कार्य आहे भावी पिढीकडे जावं हा दृष्टिकोनातून आम्ही हे पुतळ्याचं कार्यक्रम आम्ही आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी या भारत देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष माननीय सुमित्राताई महाजन, आपले या मतदारसंघाचे खासदार संरक्षण राज्यमंत्री बापासाहेब सुभाषजी भामरे, पर्यटन मंत्री जयकुमारजी रावळ, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, त्यानंतर माननीय मंत्री गिरीशजी महाजन आणि आपले पालकमंत्री दादाजी भुसे आणि सिडकोचे अध्यक्ष पनवेलचे आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर आणि या धुळे महानगराचे प्रथम नागरिक महापौर चंद्रकांतजी सोनार आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष माननीय अनुजी अग्रवाल उपस्थित राहणार आहे. तर मी सगळ्या धुळेकरांना जाहीर निमंत्रण देतो की त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावी ही विनंती. प्रत्येक नागरिकांमध्ये पसंतीस उतरलेल्या आणि प्रत्येकाच्या जीवनात नव्या संधीचा उजाळा निर्माण करणाऱ्या दोंडाईच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन शहरातील केशरानंद नगर अहिंसा पॉलिटेक्निक जवळ झालं. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी दोंडाईच्या शहराचे उद्योगपती सरकार साहेब रावल हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ नयन कुवरजी जे रावल, महाप्रबंधक एच पी मित्तल, उपमहाप्रबंधक डॉ अजित मराठे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनियन बँकेने गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांना नवी संधी नवी उमेद देण्याचं काम केलंय. त्या माध्यमातून अनेक ग्राहकांचे स्वप्न साकार झाले. आता देखील तितकंच सहकार्य व कार्य या शाखेच्या माध्यमातून केलं जात आहे असे प्रतिपादन युनियन बँक दोंडाईच्या शहर शाखेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी केले. संडेला या येणाऱ्या संडेला परवा 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या जो स्मॉल आणि मार्जिन फार्मर आहे त्याच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर हे सगळे जे पैसे येणार आहेत ते प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अकाउंटमध्ये येणार आहे. युनियन बँक ऑफ इंडिया दोंडाईच्या शाखेची स्थापना 22/8/2009 मध्ये झाली होती आणि आज दिनांक 22/2/2019 रोजी या शाखेचे नूतनीकरण करून शाखा पुन्हा आपल्या सेवेसाठी सुसज्ज होत आहे. इतक्या चांगल्या परिसरामध्ये माझी अपेक्षा आहे की जे टार्गेट आम्ही भटू सिंगला दिलं होतं त्याचं डबल टार्गेट ते करतील. काय भटू सिंग? हां गुड.
शाखेच्या परिसराची साजसज्जा करतावेळी आपल्या सगळ्यांचा सुविधांचा विचार केला गेला आहे आणि 2009 वर्षी शाखेच्या स्थापनाच्या नंतर 10 वर्षांनी अशी गरज वाटली की या शाखेचं नूतनीकरण करण्याची गरज आहे. मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही या शाखेला भरपूर साथ दिला. मागच्या आठवड्यात मी जेव्हा इथे आलो होतो शाखेचे इन्स्पेक्शन करता तेव्हा मी पाहिली भटू सिंग ह्या आणि या शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि तुमच्या साथीने ह्या 2019 मार्च सर्व टार्गेट ह्या ब्रांचशी पूर्ण केले आहेत. राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दी ब्रांच. हे सर्व तुमच्यामुळे होतं. एका हाताने टाळी वाजत नाही आणि तुम्ही आमच्या शाखेला साथ दिला, रावणसाहेबांनी साथ दिला, सौ रावण साहेबांनी साथ दिला, त्यामुळे या ब्रांचची एवढी प्रगती केली आहे. मी आपला मनपूर्वक आभारी आहे. जसे की आपणास माहित आहे आजचे युग तांत्रिक युग आहे आणि यामध्ये अतिशय वेगाने बदल होत आहेत. आमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपली बँक या तांत्रिक बदलास तत्परतेने आत्मसात करीत आहे ज्यामुळे आपणास त्याचा लाभ मिळेल. सांगताना आनंद होतो की आपल्या दोंडाईच्या शाखेची एकूण उलाढाल म्हणजे टोटल बिझनेस आज रोजी 137.74 करोड इतका आहे. फार चांगला यांचा टोटल बिझनेस आहे. शाखेच्या प्रगतीमध्ये आपण सर्वांच्या मोलाचे योगदान दिलं आहे आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज ग्राहकांच्या गरजेनुसार बँकेने विविध योजनांची सुरुवात केली आहे. समाजातील प्रत्येक घटकेच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक कर्ज सुविधा बँक उपलब्ध करीत आहे. बँक शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज, सिंचन कर्ज, कृषी अभियांत्रिकी कर्ज वगैरे 37 प्रकारचे कृषी कर्ज उपलब्ध करून देते आणि त्याचप्रमाणे होम लोन, कार लोन, उद्योग आणि व्यापाराकरता कर्ज या सगळ्याचा याच्यामध्ये समावेश आहे. बँकिंग सुविधाच्या बरोबरच इतरही वित्तीय सेवा जसे की जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स, सामान्य विमा, जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड या सर्व्हिस सुविधा या सगळ्या एकाच छताखालीच आपण उपलब्ध करून देतो. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व बँकेद्वारा दिलेल्या विविध योजनांचा व सेवेचा लाभ घेऊन बँकेच्या प्रगतीत निश्चित हातभार लावा. या प्रसंगी वेळात वेळ काढून सर्व तुम्ही आला. मॅडमला आज बजेटची मीटिंग पण होती इथे त्यामुळे त्यांनी पण वेळ काढला याच्याकरता त्याकरता मी आपले आभारी आहे. दोघांचाही आभारी आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. युनियन बँकेच्या नवीन वास्तूच्या शाखेमध्ये आपण आज आलो आहे. त्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी खास नाशिकहून त्यांचे DGM साहेब डॉक्टर मराठे साहेब त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी या बँकेचे आज बँकेची शाखा नवीन रूपाने आज चालू झालेली आहे. आपल्याला जस्ट माहिती म्हणून सांगतो की युनियन बँक जी आहे ती फार मोठी बँक आहे आणि खेडेगावामध्ये सर्वात पहिल्याने 50 वर्षापूर्वी या बँकेची शाखा सोलगीरला चालू झाली होती. जेव्हा नॅशनल बँकांची सुरुवात सुद्धा नव्हती त्यावेळेला युनियन बँकेची शाखा सोनगीरला चालू झाली होती. सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त धुळे शहरातील सराप असोसिएशनतर्फे व सुवर्णकार संघातर्फे संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच यावेळी काश्मीर पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दीपक वारकर, उपाध्यक्ष महेंद्र विस्पुते, खजिनदार बबलू सोनार, बबनराव मोरे, पांडुरंग तात्या, जगदीश देवपूरकर, सुनील देवरे आदी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी विक्की शेठ राठोड, सुरेश सोनी, आनंद गिनुडिया हे देखील उपस्थित होते. महेंद्र मधुकर विस्पुते, सुवर्णकार कारागिरी संघटना उपाध्यक्ष. आज संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी. दरवर्षी पुण्यतिथी फार मोठ्या उत्साहात साजरी होते, परंतु यावर्षी काश्मीर येथे पुलवामा येथे अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आपल्या जवानांवरती, त्यासाठी आपण ह्यावेळेला पुण्यतिथी एकदम साध्या पद्धतीने साजरी केली. आपले सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष माननीय चंदूबापू सोनार, त्याचप्रमाणे धुळे महानगरपालिकेचे महापौर चंदूबापू सोनार यांच्या हस्ते एक दीपक भाऊ वारकर यांच्या संकल्पनेतून आपण संत नरहरी महाराजांची मूर्ती तयार केली होती. त्या मूर्तीचं पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या कार्यक्रमाला सर्व सुवर्णकार सरापाशिषेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आजचा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. संत नरहरी महाराजांच्या
आचरणातून सर्वांनी काहीतरी आज आपण एक चांगले शिक्षण घेतलेले. संत नरहरी महाराज हे आपले संत होते आणि त्यांच्या आपण आज पूजन केलेलं आहे. संत नरहरी महाराजांना सर्व सुवर्णकार कारागीर संघटना सर्वपासून तर्फे मी अभिवादन करतो. मोरे बबन मुरलीधर. आज संत नरहरी महाराजांची 733वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी आपण उत्साह साजरी करतो. संत हे सर्व समाजाचे असतात. यावर्षी जो पुलवामामध्ये दुर्दैवी प्रसंग झाला आणि आपले जवान शहीद झाले, खरं म्हणजे हे काय, आपलं घर जर सुरक्षित असलं तर आपण इतर कार्यक्रम करू शकतो. म्हणून आपण यावर्षी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी करून आपले जे अमर जवान आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता इथे आपण एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना अभिवादन केलेलं आहे. त्याचबरोबर महाराजांच्या प्रतिमेचं श्रमिक कारागीर संघटनेच्या संकल्पनेतून जे मूर्ती स्थापन झाली तिथे उद्घाटन केलेलं आहे. तरी आपण सर्वजण या निमित्ताने एकत्र आलो होतो, अशीच एकजूट दाखवावी आणि आपल्या भारत मातेच्या करता जय जयकार करा. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त धुळ्यात त्यांना करण्यात आलं अभिवादन. शिरपुरात माजी मंत्री व आमदार अमरीकभाई पटेल यांचा जाहीर सत्कार. धुळे तालुक्यातील ढाडरे येथे शेतकरी व शिवसैनिकांचा मेळावा संपन्न. शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब विसपुते यांचा दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाचे आयोजन. युनियन बँकेच्या वास्तूचे आज दोंडाईच्या थाटात उद्घाटन. आणि सराफ असोसिएशन व सुवर्णकार संघातर्फे श्री संत नरहरी महाराजांना करण्यात आलं अभिवादन व शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.